मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर जन्माला आले नसते तर तुमच्या आणि माझ्या अब्रूची लखतरं वेशीवरती टांगण्यात आली असती. महात्मा गांधी, ज्या महात्मा गांधींना संपूर्ण जग महात्मा म्हणायचं. बघा, जयंतीमध्ये फरक किती असतो. बघा, आपल्या महापुरुषांची जयंती येते आणि संपूर्ण जगाला कळतं. छत्रपती शिवरायांची जयंती येते, जग साजरी करतं, जगाला कळतं. महात्मा फुलेंची जयंती येते, जगाला कळतं. अरे बाबाची जयंती येते, अख्ख्या विश्वाला कळतं. आणि महात्माजींची जयंती येते, किती जणांना कळत? खरं किती जणांना कळतं? हा वैचारिक फरक आहे मित्रांनो, वैचारिक फरक. महात्मा असलेले गांधी परदेशाला जायचे, सोबत दोन बकऱ्या घेऊन जायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे नेहमी वैचारिक मतभेद होते, संपूर्ण जगाला माहिती आहे, ब्रिटिश काउन्सिलला माहिती होतं. महात्मा गांधी ज्यावेळेस देश सोडून जायचे, बाहेर गावी जायचे, सोबत दोन बकऱ्या घेऊन जायचे, त्यांना बदाम काजू पिस्ता चारायचे, त्या बकऱ्यांचं सकस दूध गांधीजी प्यायचे. तब्येत बघा, बाबासाहेबांना जेवायला नाही मिळालं, तब्येत बघा पहिलवानला असेल आहे की नाही. बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगत होते मजे, पण तेच नव्हतं मुखड्यावर. बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगले मजे, तेच नव्हतं मुखड्यावर. माझा भीमराव देशाचा घटनापती झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर, फक्त एका पावाच्या तुकड्यावर. बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपल्या अब्रूची लखतरे वेशीवर टांगण्यात आली असती. एवढंच सांगेन की बाबासाहेबांचा जन्म झाला आणि या कोटी कोटी कुळांचा उद्धार झाला. मुका बोलू लागला, पांगळा चालू लागला. अरे पायामध्ये गुलाबीच्या बेड्या होत्या, तटातट तुटल्या. एका क्षणामध्ये कुल मोकळे झाले. एवढं सगळं झालं बाबासाहेबांच्या जन्मामुळे, एवढं सगळं घडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे. 5,500 वर्षाची गुलामगिरी एका महामानवाच्या जन्माने संपवली. 5,500 वर्षाचा शिक्षणाचा तुटवडा एक त्या बाप इतका शिकला की पिढी मागची नाही शिकली फरक पडला नाही, त्या बापाने भरून काढला. आणि आत्ताचं येणारं गाणं खास तुमच्यासाठी आहे. हे गाणं वाजेल, प्रत्येकाचे हात वरती पाहिजेत, आकाशाला भेटले पाहिजेत आणि गाण्यासोबत प्रत्येकाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण हे विशेष गाणं खास आपल्यासाठी.